थैंक यू सो मच मनोज सर, थैंक यू सो मच शुभम राउत। तो सामना आपण पाहतोय वेस मैदानावरती गुरवली बनाम निंबवली या दोन संघांमध्ये चार षटकांचा सामना असेल। तो गुरवली टीमला विनंती आहे की आपण शतकक्षण लावून घ्यायचा आहे। टॉस या वीस जिंकलाय आई एकविरा क्रिकेट संघ गुरवली या टीम ने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी इनव्हाइट केलंय शैलेश केने प्रतिष्ठान आदित्य स्पोर्ट्स निंबवली या टीमला। अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे मैदानावरती, कारण की जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल। बिग फाइट सामना आपण पाहतो काटे की टक्कर या दोन संघांमध्ये आणि या पुढीलचा सामना असेल राया विपक्ष रायते या दोन टीम मध्ये। तर सुवर्ण संधी आहे तर दीपेश तरे साहेबांकडून एक सुवर्ण संधी येते आयवा झेल साठी 200 रुपये आणि संतोष अप्पा तरे साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। आयवा झेल साठी एकूण 700 रुपयांचं कॅश प्राइज असेल, परंतु जो प्रेक्षक झेल टिपेल त्या प्रेक्षकाचा गणवेश ट्रैक पैंट एंड टी शर्ट असली पाहिजे याची नोंद आपण घ्यायची आहे। आणि खेळाडूंना मिळणार नाहीची देखील नोंद घ्यायची आहे। राया संघ असेल, रायता संघ असेल, बनेली संघ असेल, वडवली संघ असेल, निंबवली संघ असेल, खेळाडूंना हे पारितोषिक मिळणार नाही, फक्त प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे आणि प्रेक्षकाचा गणवेश हा ट्रैक पैंट एंड टी शर्ट असला पाहिजे। एक आगळं वेगळं पारितोषिक सॅम मात्र आपण पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून। तर सन्माननीय विकास भोई साहेबांचं आगमन होतंय, खूप मोठं आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं होतं। यावेळी चांगला चेंडू, पहिला चेंडू यावेळी अमर दळवीचा होता, शॉर्ट ऑफ गुड लेनचा वापर करतोय, डॉट बॉलची समाप्ती होते। विकास भोई यांच्या माध्यमातून देखील येणाऱ्या काळामध्ये अंडरमची स्पर्धा आपण पाहू शकाल। मांडा टिटवाळा येथे गतवर्षी दिमागदार आयोजन त्यांच्या माध्यमातून तीन दिवसीय स्पर्धा आपण पाहिली होती। अमर दळवी सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती, राईट आर्म ओवर द विकेट। अजून एक चांगला फटका आपण पाहतोय, स्क्वेअर द विकेट, बेड काउन दिलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय चौकार। थँक यू। तर सन्माननीय संदीप सुरोशी साहेबांना विनंती असेल की व्यासपीठावरती स्थानबंध व्हायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। रायते टीमनं देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल या पुढीलच्या सामन्यामध्ये त्यांच्या समोर राया संघ असेल। चांगला चेंडू आपण पाहतो, शॉट ऑन पुल करतोय, पुल इन पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार। थँक यू सो मच। चौकारानंतर षटकार येतोय महेंद्रच्या बॅट मधून, ही ओळख आहे महेंद्रची। पहिल्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली फलंदाजी केली होती महेंद्रने। चार ओव्हरची मॅच आहे, ओर्ध विकेट अमर दळवी, चांगला चेंडू आपण पाहतोय, कम बॅक करतोय हा गोलंदाज अमर दळवी।
ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये दोन षटक फेकली होती अमर दळवीने आणि 15 धावा खर्च केल्या होत्या, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 10 धावा खर्च करतोय हा गोलंदाज आपण पाहतोय अमर दळवी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती। चांगला चेंडू आपण पाहतो, स्लाइस करतोय, चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाइन च्या बाहेर चौकार। दुखी दरिद्री निरादरांचा होता तो विधाता। थँक्यू, थँक्यू सो मच। तर या स्पर्धेचे सहआयोजक सन्माननीय जगदीश वाघमारे यांच्याकडून सुवर्ण संधी येते महेंद्र साठी, बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज। आयवा झेल साठी सुद्धा दीपेशजी तरे यांच्याकडून 200 रुपये आहेत। कार्यसम्राट नगर सेवक संतोष अप्पा दरे यांच्याकडून 500 रुपये, एकूण आयवा झेल साठी 700 रुपयाचं कॅश प्राइज आहे। चांगला चेंडू भेडकावून दिलाय, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर लॉंग लॉंग बिग वे माइटी हिट ह्यूज मॅक्सिमम षटकार। थँक यू, थँक यू सो मच। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 20 धावा। फ्लँक स्टार्ट केलाय, स्वप्नवर सुरुवात करून दिली शैलेश केने प्रतिष्ठान आदित्य स्पोर्ट्स निंबवली टीमला महेंद्रने। कल्पेश केने आणि महेंद्र ही जोडी आहे। महेंद्र केने आणि कल्पेश केने ही जोडी आहे मैदानावरती। थँक यू सो मच। तर अक्षय गायकवाड यांचं देखील आगमन होत आहे, स्वागत आहे अक्षय। नक्कीच खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय, संतोष अप्पा तरी प्रतिष्ठान आयोजित व अमित तरे आणि जगदीश वाघमारे आयोजित स्वर्गीय नितीनभाई वाघमारे स्मृतिचषक 2020 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय अमेरिकेवरती GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे। तर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक आम्हाला लाभलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक संतोष अप्पा तरे यांच्याकडून द्वितीय क्रमांक आम्हाला लाभलेला आहे। उद्योजक सन्माननीय मनोज पवार, उद्योजक सन्माननीय श्री राजेश इगडे, उद्योजक सन्माननीय आनंद जाधव साहेब यांच्याकडून आम्हाला हे द्वितीय क्रमांक लाभलेला आहे। तसेच तृतीय क्रमांक आम्हाला लाभलेला आहे किरणशेट तरे यांच्याकडून, चतुर्थ क्रमांक आम्हाला लाभलेला आहे सन्माननीय उद्योजक श्री रोहित किस्मतराव यांच्याकडून। आणि या स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफीज आपण पाहतोय सन्माननीय निलेश शेट तरे यांच्याकडून आम्हाला लाभलेले आहेत। या स्पर्धेसाठी सर्व चेंडू आपण पाहतोय अनिल शेट दळवी निंबवली यांच्याकडून आम्हाला लाभलेले आहेत। या सर्व दानशूर दात्यांचं
नक्की विशेष आभार व्यक्त करते स्पर्धे मध्यम आयोजक एक चांगले सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी। तर बघा उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जीटीसीच्या माध्यमातून नक्कीच ऑनलाइन ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना रंगतोय या मैदानावरती आई एकविरा क्रिकेट संघ गुरवली विपक्ष शैलेश केने प्रतिष्ठान आदित्य स्पोर्ट्स निंबवली या दोन टीम मध्ये नवीन गोलंदाज येतोय अमित वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरा षटकेंद गोलंदाज अमित सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश केने
कल्पेश केणे आणि महेंद्र केणेने खूप चांगली सुरुवात करून दिली आहे. खरे अर्थाने महेंद्र केणेचं मी कौतुक करेन, कारण की 6 चेंडूंमध्ये 20 धाव बनवल्यात महेंद्र केणेने. तर पंचांना देखील विनंती असेल की सामना आपण सुरू करायचा आहे. जास्त विलंब होतोय असलम सर. तर अमित सज्ज होईल स्ट्राइकिंगला फलंदाज. कल्पेश केणे ऑन स्ट्राइक, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन यावेळेस निंबवली संघाच्या माध्यमातून चांगला चेंडू आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी होती, वाईड यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज अमित. एक वेगवान गोलंदाज आहे, वेग ही त्याची ओळख आहे आणि पहिल्याच चेंडूवरती वेगाने इम्प्रेस करतोय, वेगाने बीट करतोय या मैदानावरती अमित हा गोलंदाज. डॉट बॉलची समाप्ती 20 धावा धावफलकावरती. अत्यावी चांगला फटका पण पाहतोय, फटका फसलाय लॉंग ऑफ मध्ये, सोपा जेल टिपलाय आणि पहिला मोठा धक्का बसलाय या 20 मैदानाच्या आतमध्ये निंबवले टीमला. कल्पेश केणे शून्यावरती बाद. तो सचिन ने खूप चांगला झेल टिपलाय लॉन्ग ऑफ मध्ये आणि पहिला मोठा धक्का बसलाय निंबवली या टीमला. ते नवीन फलंदाज पहिल्या सामन्याचा हिरो कृष्णा केणे येतोय नो स्ट्राइक इनला. स्ट्राइक इनला फलंदाज महेंद्र केणे आहे. महेंद्र केणे आणि कृष्णा केणेला आता मात्र चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. अमितने पहिलं यश मिळवून दिलंय, गोल्डन विकेट कॅरी केलीय. उलटा चेंडू भिडकावून दिलाय, यावेळी चांगला प्रयत्न केला होता परंतु खेळाडूंनी बघा कल्पेश शिलारची स्वतःहून सांगितलंय की हा षटकार आहे. एकदा जोरदार टाळा कल्पेश साठी. थँक्यू, थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 26. 26 धावा धावफलकावरती महेंद्र केणे ऑन फायर. महेंद्र नावाचं वादळ निर्माण झालंय मैदानावरती आणि पुढील चेंडूवरती क्विक रिप्लाय बाय अमित. दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय महेंद्र केणेची खेळी संपुष्टात. बिग विकेट डाऊन निंबवली टीम लागला हा खूप मोठा धक्का आपण पाहतोय. 26 या धावसंख्येवरती महेंद्र केणे बाद. थँक यू सो मच. नवीन फलंदाज रोहित येतोय. स्ट्राइकिंगला फलंदाज रोहित येतोय. नक्कीच मनोज सर जर आपण पाहायला घेत टो क्रशिंग यॉर्कर ज्याला म्हटलं तर तो यॉर्कर चेंडू फेकलाय म्हणजेच अमितने आणि खूप मोठा धक्का दिलाय. ओवर द विकेट फुल टॉस चेंडू फेकलाय ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अमर दळवी आहेत, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं तर मूर्ती लहान पण कीर्ती मान आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे डीप मिड विकेट मध्ये अमर दळवी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 27. 27 धावा धावफलकावरती षटकातील एक चेंडू शिल्लक. ओवर द विकेट अमित. चांगला चेंडू आपण पाहतोय, लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. आयसीसी नियम क्रमांक 25 लगावला जातोय. 42 नियमांच्या अंतर्गत
क्रिकेट खेळला जातं त्यातलाचा नियम क्रमांक 25 लागू होतोय व्हाईट चेंडूसाठी। धावसंख्या एक ने पुढे सरकेल 28 28 धावा धावफलकावरती। ओवर द विकेट अमित, गतीमध्ये परिवर्तन, बेडकाऊन दिलाय कल्पेश कृष्णगिरीच्या बॅट मधून लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार। आणि ज्या प्रेक्षकाने जे टिपलाय त्या प्रेक्षकाला विनंती असेल आपण यायचं आहे आपल्या व्यासपीठावरती। भाऊ पंडित चा होता उजवा होता उजवा होता उजवा दोन षटकांचा खेळ संपला। दोन षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती आहेत। भाग्यवान प्रेक्षक आपण पाहतोय त्याच्यासाठी संतोष अप्पा तरे साहेबांकडून 500 रुपये आणि दीपेश शेठ तरे साहेबांकडून 200 रुपये आहेत। नक्कीच ट्रॅक पॅन टी शर्ट वरती आहेत भाग्यवान प्रेक्षक, कुंदे गावाचे आहेत अनिल, तर अमित तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत अनिलचा। यावीस पुलटा चेंडू बिडकावून दिलाय, पुलटा चेंडूचा करपून समाचार घेतला जातोय, चुकीला माफी नाहीये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार। थँक यू सो मच। पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलं जात आहे नितेश या गोलंदाजाच, फलंदाज रोहितच्या बॅट मधून षटकार आलाय। गतीमध्ये परिवर्तन, चेंडू ट्रॅव्हल होतोय अभी स्पाइन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार। तर बघा या पुढील प्रेक्षकांना विनंती असेल ट्रॅक पॅन्ट शूज आणि टी शर्ट कंपल्सरी असेल तरच आपल्याला पारितोषिक दिलं जाईल। पहिला भाग्यवान प्रेक्षक ठरलाय तो म्हणजेच अनिल, गोलंदाज सज्ज होतोय नितेश, चांगला चेंडू आपण पाहतोय बेडकावून दिलाय लॉंग ऑफ मध्ये शतक आहेत, एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या एक ने पुढे सरकते 45 45 धावा धावफलकावरती। आमच्या सोबत रवी ढमके सर आहेत ऑफिशियल स्कोरर, आपण पाहू शकाल आम्हाला लाभलेले आहेत, त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतोय। 45 धावा धावफलकावरती आहे षटक क्रमांक या 20-30 मार्गस्थ। गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय या 20 गोलंदाज नितेशच्या माध्यमातून। डॉट बॉलची समाप्ती 45 धावा धावफलकावरती। एका मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल या मैदानावरती निंबवले टीमला बिग फाइट सामना रंगतो या मैदानावरती। काटे की टक्कर या दोन संघांमध्ये क्रिकेटचं युद्ध रंगलंय। हे दोन संघ अनेक वेळा आमने सामने आलेत, अनेकदा नक्कीच गुरवली संघ सामना जिंकलाय, अनेकदा निंबवली संघाने सामना जिंकलाय। एका जंगलामधील हे दोन वाघ आमने सामने आहेत। औचित्य आहे स्वर्गीय नितीनभाई वाघमारे स्मृती चषकाचं। यावेळी चांगला फटका आपण पाहतो ऑन साइडला स्क्वेअर द विकेट, स्क्वेअर लेग मध्ये एक धाव कंप्लीट फंबल होतोय,
एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो डीप मध्ये सचिनच्या माध्यमातून, ज्या सचिनने एक झेल टिपलाय या सामन्यामध्ये. धावसंख्या एकने पुढे सरकेल 46 धावसंख्येवरती. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. खूप चांगलं कमबॅक करतोय, कारण की पहिल्या दोन चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. या 20 लोड पुढला चेंडू फेकलाय, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू सीमा पार, दणदणीत खणखणीत चौकार. आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती निंबवली टीमची 50 कम्प्लीट, 50 धावा धावफलकावरती. डीजे बाहुबली. आणि बाहुबली षटकार ठोकलाय कृष्णा केनेने. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 56 धावा धावफलकावरती 4 चेंडूंमध्ये वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. तर तेवढीच चांगली साथ मिळते रोहित कडून. 5 चेंडूंमध्ये 16 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. एक चांगली पार्टनरशिप बनवली आहे निंबवली टीमसाठी रोहित आणि कृष्णा केनेने. या 20 गतीमध्ये परिवर्तन, स्ट्रॉंग अपील होती, डॉट बॉलची समाप्ती होती. कल्पेश शेलर आहेत, भरपूर वर्षांचा अनुभव आहे, त्याच्याच नावाने हा संघ ओळखला जातो गुरवली संघ. 56 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे, ज्याला क्रिकेटमध्ये स्लोगोरचं षटक, हाणामारीचं षटक म्हटलं जातं, ते षटक मार्गस्थ आहे. कल्पेश शेलर ओवर द विकेट, फुल टॉस, चेंडू बेडकाम दिलाय, चेंडू जाईल लॉन्ग लॉन्ग बिग वे, माइटी हिट, ह्यूज, मॅक्सिमम, गगनचुंबी, गगनभेदी षटकार. थँक्यू, थँक्यू सो मच. तर या पुढीलचा सामना असेल आरसीसी राया विपक्ष रायते. या दोन टीम मध्ये तर दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती आहे टॉस साठी या. क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली इट, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, कृष्णा केळेची खेळी संपुष्टात. सो मच. कृष्णा केनेसाठी एकदा जोरदार टाळे. 19 धावांची उपयुक्त आणि वादळी खेळी साकारली आहे आपल्या संघासाठी. तर बघा, आयवा झेलसाठी आता मात्र पारितोषिक नसेल याची नोंद आपण घ्यायची आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला, स्क्वेअर द विकेट येतोय. एक धाव कम्प्लीट आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 64.
64 धावा अव्वल गावरती आहे शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक रायते संघाचं संघनायक आणि आरसीसी राया संघाचं संघनायक टॉस साठी या रायते विपक्ष राया हा सामना आपल्याला पाहायला मिळेल यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय एक धाव कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न असेल धावबाची संधी आहे आणि फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय चार षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर 16.25 च्या सरासरीने 65 धावा धावफलकावरती आणि 66 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय या मैदानावरती गुरवली या संघासमोर निंबवली या संघाने थँक्यू थँक्यू सो मच तर विनंती असेल आरसीसी राया संघाचं संघनायक टॉस साठी या नक्कीच या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत अक्षय गायकवाड खूप मोठं नाव आहे अंड्रम क्रिकेट विश्वामध्ये अक्षय गायकवाड असेल संपूर्ण अँडी 11 असेल मनोज सर कारण की एकमेव असा अंड्रमचा संघ आहे त्या संघावरती गाणं लिहिलंय ते म्हणजेच अँडी 11 कारण की या संघाने एकाच वर्षामध्ये 32 पारितोषिक जिंकली होती आणि त्या संघाचा बॅकबोन आहे अक्षय गायकवाड अक्षय गायकवाड अक्षय गुरव संकेत भगत दिवा आणि डोंबिवलीचे खेळाडू त्या संघामध्ये असतात आता मात्र श्री 11 या नावाने हा नेहमीचा संघ खेळत असतो श्रीनी पिल्ले जे दुबईचे व्यावसायिक आहेत नक्कीच त्यांच्या माध्यमातून पुरस्कर्ते आहेत आणि दुबईवरून ते नक्कीच त्यांना त्यांचे संघाला पुरस्कृत करत असतात एक चांगला संघ आणि आताच नुकतीच झालेली बेतुरकर पाडा येथे स्पर्धा ती स्पर्धा देखील त्यांनी जिंकली होती 51,000 रुपयांची आणि त्या स्पर्धेमध्ये बलाढ्य जॉर्ज 11 कल्याण टीमला पराभूत केलं होतं अक्षय गायकवाडच्या संघाने तर 66 धावांचं लक्ष आहे तर दोन्ही संघनायक देखील उपस्थित आहेत तर सन्माननीय विजय वाघमारे साहेबांना विनंती असेल की आपण यापुढे आणि आपले शुभस्ते आपण टॉस करणार आहोत पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना असेल आरसीसी राया विपक्ष रायते या दोन टीम मध्ये तर 66 धावांचं लक्ष्य आहे आणि 66 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतवर्णन ऐकूया आपण मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतो आडवलीचा एक गोड आवाज आडवली गावचे एक अप्रतिम समालोचक डोंबिवलीचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे डोंबिवलीचा एक अपकमिंग स्टार समालोचक शुभम राऊत यांना ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये धन्यवाद धन्यवाद रोशन सर धन्यवाद मनोज सर उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिकाचं स्वागत आहे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त क्रीडा स्पर्धा स्वर्गीय नितीन भाई वाघमारे स्मृती चषक 2020 भरपूर मोठं आयोजन क्रीडा स्पर्धेचं भरपूर मोठी क्रीडा स्पर्धा सलग 4 दिवस या क्रीडांगणामध्ये अप्रतिम आयोजन आपल्याला स्पर्धेचं पाहायला मिळत आहे जगत मैदानामध्ये सामना सुरू आहे एका बाजूला निंबवली दुसऱ्या बाजूला गुरवली टॉस जिंकून प्रथम मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं कल्पेश शेलरच्या गुरवली संघाने मात्र त्यांचा निर्णय संपूर्णपणे मोडीत काढला पहिल्या 4 षटकात आणि तब्बल 10 धावफलकावरती लावला त्यामध्ये 65 आणि 66 धावांचं एक मोठं डोंगर एक मोठं टार्गेट मात्र उभा केलंय त्यामध्ये गुरवली संघासमोर सातत्याने दोन्ही संघ देखील बलाढ्य आहेत टिटवाळा कल्याण ग्रामीण मधले आणि आज मात्र एकमेकांच्या समोर आलेत दोन्ही टीम्स देखील सलामीची जोडी मैदानामध्ये मिलिंद आणि त्याबरोबर कल्पेश ही जोडी मात्र सलामीसाठी आली आहे गुरवली संघाकडून दुसऱ्या बाजूला निंबवली टीम कडनं त्यांचा
ओपनर बॉलर रेडी होता है उमेश केने, गेले मैच मध्ये दोन षटक अप्रतिम त्यांनी फेकली आहेत आणि आता पुन्हा एकदा पहिले पॉवर प्लेचे षटक फेकण्यासाठी ते रेडी झालेत। गोलंदाजी मार्क वरती टार्गेट आहे 66 च, चेंडू आहे 24, संघर्ष करायचा आहे शेवटच्या ओव्हर पर्यंत। पहिला चेंडू प्रचंड वेग गोलंदाजी मध्ये, रनअप कमी घेत आहेत मात्र चेंडू किती वेगाने फेकतात बघा। काल जर आपण पाहायला गेलो वरप संघाच्या आबा ची गोलंदाजी, ते 30 याच्या बाहेर जाऊन मात्र बॉलिंग करत होते, मात्र त्यांची गोलंदाजी थोडीशी हळवारपणे होती। तिसऱ्या पंचांना किती रेफर केलंय थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, मी विनंती करेन तर नक्कीच गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेलाय आणि त्यामुळे मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलंय आमच्या पंचांनी। तर नक्कीच जगदीश वाघमारे जात आहे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये, आक्षेप घेतलाय गोलंदाजावरती। आणि क्रीडा स्पर्धा नियमित की थ्रो गोलंदाजी चालणार नाहीये, तुम्हाला प्लेन बॉलिंग करायची आहे। तर इथे उमेश खेने यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन घेतलाय, आक्षेप घेतलाय, जावात मॅच दिशेने। तिन्ही पंच मात्र आमचे एकत्र आले, जगदीश जात असताना तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये। पहिला चेंडू मात्र सुरेख फेकला, प्रचंड वेग होता गोलंदाजी मध्ये, टप्पा पण तर बॉल आतमध्ये आला, डीप राहिला आणि यशिरक्षकाच्या हातामध्ये जात असताना आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडू, 66 धावांचं एक खूप मोठं टार्गेट आहे या गुरवली संघासमोर। सध्याच्या हंगामात मात्र गुरवली संघ देखील विभागामध्ये खेळत असताना चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय, त्यांच्याच मैदानातली क्रीडा स्पर्धा त्यांनी जिंकली। निंबवली संघ देखील त्याच फॉर्म मध्ये आहे, प्रेक्षकांची गर्दी मात्र वाढत चालली आहे कारण की दोन्ही संघ देखील जवळचे संघ आहेत, गुरवली संघ देखील बाजूचा संघ आहे, निंबवली संघ देखील बाजूचा संघ आहे, त्यामुळे प्रेक्षक मोठ्या प्रमाणामध्ये या मैदानाच्या चारही बाजूला मात्र सामना एन्जॉय करण्यासाठी नक्कीच येतील। पार्वतीबाई भालके स्टँड, त्यानंतर स्वर्गीय काशीनाथ तारे स्टँड, स्वर्गीय लक्ष्मण तारे स्टँड आणि स्वर्गीय गुरुनाथ शेट तारे स्टँड, सर्व स्टँड मध्ये मात्र प्रेक्षक बसून हा सामना एन्जॉय करतायत। उमेश केने पुढचा चेंडू बाटाने पायच्या मधून ऑन साईडला टोलवलाय, चेंडू नकार देत आहेत आणि दुसरा बॉल देखील डॉट डॉट, नकोय मोठे फटके हवेत। आणि जर तुम्हाला या मॅच वरती तुमचं वर्चस्व गाजवायचं आहे, तुमचं अधिराज्य तुम्हाला गाजवायचं आहे, तर तुम्हाला या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्येच मात्र जास्त धावा कुटाव्या लागतील कारण की पहिलं षटक पॉवर प्लेच आहे। पहिल्या षटकात फक्त दोन फिल्डर 30 यार्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। यावेळेस मात्र एक धाव घेतली जाते, स्ट्राइक रोटेट केली आहे ती म्हणजे फलंदाज कल्पेश शेलारकडे। आणि कल्पेश शेलारकडे जर आपण पाहायला गेले सर, तर डिवाय विभागात खेळत असताना ओपन क्रिकेट देखील तो भरपूर खेळत असतो, कल्याण ग्रामीणच्या टीम मधून आपण त्याला सातत्याने पाहिलंय, लाईन नक्कीच पाहावी लागेल। पंच वरलेत आमच्याकडे लेगस्टिकच्या बाहेर, नक्कीच बॉल जात असताना सांगतात आम्हाला की हा चेंडू मात्र व्हाईट फेकला जातोय, लेगस्टिकच्या मात्र बॉल भरपूर बाहेर पिचिंग केला गेला, व्हाइट बॉल। दोन धावा दाफलकावरती आल्यात, अजून 64 धावांचं नक्कीच टीम समोर टार्गेट आहे, आणखी 64 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत, पल्ला भरपूर लांब आहे। अजून इथे ऑनसाईडला खेळतात गॅप मध्ये, फिल्डर धावतायत बॅकवर्ड स्क्वेअर लीगला, धावतायत धावतायत, मात्र या रेस मध्ये चेंडू भरपूर पुढे निघून गेलाय आणि मिळाला त्या बॉलवरती एकंदरीत 4 धावा। जबरदस्त मैदानामध्ये बॅटिंग कल्पेश शेलारकडे, जितकी जास्त स्ट्राईक असेल तितके जास्त मात्र विजयाच्या आशा असतील या संघ गुरवलेला। बॉल रेडी झालाय, राऊंड विकेट ऑनसाईडला खेळताय, क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये कोणी आणि दुसऱ्या बॉल वरती अटॅक केलाय गोलंदाज उमेश केने यांच्या चौकार। उल्लेख केला ऋषी संत यांनी या संगीताचा, अंडर आर्म क्रिकेट हा ओरम फॉर्मॅट बघतो आपण, मात्र तितक्याच मोठ्या प्रमाणात अंडर आर्म फॉर्मॅट देखील खेळला जातो। आणखी एक मोठा फटका येतोय, कल्पेश शेलार ऑन फायर, षटकार।
नक्की नक्की जे अप्रतिम संगीत अँडी इलेवन संघ जो मात्र आपल्या डोंबिवलीतला संघ आहे आणि आपल्या विभागातल्या डिटोळ्यामध्ये नक्की जे आता स्थलांतरी झालेत अक्षय गायकवाड मात्र ते देखील त्या संघामध्ये आहेत. तेच अगोदर मात्र रोशन संत यांनी उल्लेख केला की 32 चॅम्पियन पद मात्र या संघाने पटकवले आणि नक्कीच आपण अंडर आर्म क्रिकेटबद्दल चर्चा करत होतो. ज्या प्रकारे आता ओरम क्रिकेटच्या स्पर्धा लाखाभराच्या होतात तसेच मात्र अंडर आर्म क्रिकेटच्या देखील रोशनच्या स्पर्धा लाखभराच्या होत आहेत. सातत्याने का तर संपूर्ण मुंबई असेल त्यानंतर टिटवाडा असेल ते संपूर्ण कर्जत पर्यंत डोंबिवली संपूर्ण परिसरात अंडर आर्मचा क्रेज मात्र भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. सध्या मात्र रत्नागिरीत देखील एक मोठी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे अंडर आर्मची. त्यानंतर प्रत्येक सॅटर्डे संडे मात्र बुक असतो अंडर आर्म साठी. ओरम क्रिकेट कसं पूर्ण आठवड्यामध्ये कोणत्या दिवशी खेळलं जातं मात्र अंडर आर्म क्रिकेट असा खेळ आहे की प्रत्येक सॅटर्डे संडे कुठे ना कुठे असतोच. प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा असतात. प्रत्येक खेळाच्या खांद्याला खांदा लावून मात्र अंडर आर्म क्रिकेट देखील पुढे सरकतोय. आणि सर या दोन खेळामधला फरक काय तर अंडर आर्म क्रिकेट मध्ये जे जेव्हा जेव्हा खेळाडू खेळण्यासाठी जेव्हा ते नक्कीच पुढे जातात आम्ही नक्कीच मग त्यामध्ये ओंकार देसाई असेल सुमित ढेकळे असेल या सर्व खेळाडूंशी आम्ही संवाद साधला त्यांना विचारलं की तुमची सुरुवात कुठून झाली तर त्यांनी नक्कीच सांगितलं की आमची सुरुवात गल्ली क्रिकेटपासून झाली आणि त्या गल्ली क्रिकेट म्हणजे काय तर अंडर आर्म क्रिकेट. आणि तिथूनच मात्र सर्व खेळाडू पुढे सरकत असतात आणि ते प्रत्येकाने कधी ना काहीतरी अंडर आर्म खेळ खेळला असेल आणि तो खेळ मात्र आज भरपूर प्रचलित झालाय भरपूर मोठा झालाय भरपूर मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा होत असतात त्या खेळामध्ये. जवळात मॅच दिशेने सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल अतिशय वेगाने जातो यशस्वीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. पहिल्या षटकात हल्ले चढवले पहिल्या षटकात मोठमोठे फटके आले पहिल्या षटकात तब्बल 16 धावा वसूल गेल्या आणि त्यानंतर मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना गोलंदाज महेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. मिलिंद थोडेसे बॅकफुटवरती खेळतात मिलिंदला काय करायचं जास्तीत जास्त स्ट्राईक कल्पेश शेलारकडे मात्र द्यायची आहे. 3 बॉलमध्ये 14 धावा कुठल्यात कल्पेशने या मॅच मध्ये खेळत असताना. पुढचा चेंडू अप्रतिम फटका आहे स्ट्रेट ड्राईव्ह बॉल सीमापार निघून गेलाय या क्रिकेट विश्वातला सर्वात सेफ फटका 4 रन. भरपूर मोठे टार्गेट आहे पाठलाग करतायत टार्गेटचा आणि मात्र मोठे फटके देखील मारले जात आहेत. 20 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. प्रमोद भुईर साहेबांचं नक्कीच आमच्या मंचाकडे आगमन झालंय त्यांचं हार्दिकाचं स्वागत. या संपूर्ण श्रृंखलेमध्ये मिस टाइम आहे जवळपास फिल्डर नाही गोलंदाज पोहोचलाय बॉल पर्यंत मात्र झेल ड्रॉप झालाय. स्ट्राईक हवी कल्पेश शेलरला दुसरे धाव झाले असते मात्र नकार दिला कल्पेश यांनी कारण की कल्पेश ज्या फॉर्म मध्ये मैदानामध्ये खेळतायत तो मात्र अप्रतिम आहे. सुरेख प्रकारे त्यांची आपल्याला फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचली 21 या आकड्यावरती. तर नुकतंच आमच्या मंचावरती प्रमोद भोईरे साहेबांचं आगमन झालंय आणि प्रत्येकाच्या अंगावरती जे आपण डिझायनिंग प्रिंटेड ब्रँडेड टी शर्ट पाहतोय त्या मात्र आम्हाला प्रमोद भोईरे साहेबांकडनं लाभल्यात त्याचा नक्कीच आम्ही हृदयाच्या अंतकडनं लाख लाख आभार व्यक्त करतो. प्रत्येकाच्या अंगावरती प्रत्येक वेगवेगळ्या कलरच्या टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात अप्रतिम प्रिंटिंग डिझायनिंग टी शर्ट. यावेळेस ऑन साईड ला स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि इथे ताकद फक्त कमी फटक्यावर थोडीशी कमी पडली आहे आणि कल्पेशने एक अप्रतिम झेल मात्र टिपला डीप मध्ये फलंदाज बाद झालाय. मोठा धक्का लागलाय ज्या विकेटच्या शोधामध्ये होता निंबवली संघ तोच मासा मात्र जाळ्याला गावलाय बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये कल्पेश शेलार. मोठा विकेट मिळालाय इथून मात्र संपूर्णपणे. यावेळेस पुण्याचा मोठा फरक घ्यायचा प्रयत्न होता झेल होऊ शकतो आणि झालाच पाहिजे झेल पकडायचा आहे माहितीये पाठोपाठ कल्पेश शेलारच्या. मिलिंद देखील परतलाय तंबूच्या रस्त्याकडे. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी
गोलंदाज महेंद्र यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती स्ट्रेट ड्राइव्ह दाखवला मिलिंद ने आणि तदनंतर मात्र दोन मोठे धक्के लागलेत. अमर दळवी नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. अमर सातत्याने या संघासाठी भरपूर चांगला संघर्ष करत असतो. जरी कल्पेश बाद झाला हरकत नाही, नितेश आहेत. ज्या नितेशांनी मात्र पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी केली होती. नितेश आहेत स्ट्राइक वरती, त्यानंतर अमर आहे, स्कोर आहे तो म्हणजे 21. दुसऱ्या षटकातला अजून एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज महेंद्र पुण्याचा रेडी झाला. संघर्ष करायचा आहे, पल्ला आणखीन भरपूर लांब आहे बॅटिंग करणाऱ्या गुरवली टीमचा. येस, ऑफस्टिकच्या बाहेर, अंपायर कॉल व्हाइट बॉल येतोय. पंच सांगत असताना अवांतर चेंडू मात्र गोलंदाजाने फेकलाय, एक्स्ट्रा चेंडू मात्र गोलंदाजाने फेकलाय आणि हा मात्र व्हाइट बॉल असेल. क्रिकेटच्या खेळामध्ये एका टायमाला व्हाइट गेला तरी चालतो, मात्र नो जेव्हा जातो तेव्हा मात्र भरपूर मोठं संकट येतं. म्हणून जरी व्हाइट गेला तरी तिथे दडपण कोणत्या टीमवर येत नसतं. आणि इथे जी कामगिरी केली निंबोली संघाच्या सर्वच फलंदाजांनी ती मात्र वाखडण्याजोगी, खास करून कृष्णा केने असेल, रोहित असेल, या दोघांनी मात्र अटॅकिंग क्रिकेट दाखवलं गोरिल्ला संघाविरुद्ध खेळत असताना. बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न होता. समोर खेळतात, निर्धाव चेंडू झालाय, दोन ओव्हरचा खेळ संपलाय, 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 12 बॉल नंतर धाव संख्या आहे 22. या आकड्यावरती टार्गेट आहे 66 जाव्यात. आपण टॉस बॉक्स मध्ये, टॉस केलं जाईल, रोशन संध्ये नक्कीच इथे उपस्थित असतील. थँक्यू, थँक्यू सो मच शुभम. तर सन्माननीय विजय वाघमारे साहेबांना विनंती असेल की आपण या पुढे आणि आपले शुभ असते टॉस करायचा आहे. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना असेल आरसीसी राया विपक्ष रायते. आणि टॉस जिंकला यावेळी आरसीसी राया टीमने. तर राया टीमने टॉस जिंकला, तर प्रथम निर्णय काय असेल? बॉल फर्स्ट. तर नक्कीच गोलंदाजी स्वीकारलेली आहे. समोरचा संघ रायते संघ आहे, नक्कीच दोन्ही संघ एकत्र करून तो खेळलाय, नक्कीच खेळण्यासाठी सज्ज आहे ही स्पर्धा. तर या संघाला किती धावसंख्ये बंद रोखण्याचा प्रयत्न असेल? इन्शाल्ला 45 ते 50 धावा परत रोखायची कोशिश करून. तर नक्कीच गतवर्षी खूप चांगली स्पर्धा होती आपल्यासाठी, कारण की मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील कामरान कुंगलेने या स्पर्धेमध्ये पटकावली होती. परंतु या वर्षीमध्ये काय संकल्पना असेल? या वर्षीमध्ये पण आम्ही पूर्ण प्रयत्न करू का आम्ही खेळून पुरं जाऊ. आणि फॉर्ममध्ये पण आहेत पुरं, खेळतात सध्या चांगले आणि समोरची टीम पण चांगली आहे, पण आम्ही आपला प्रयत्न करू का आम्ही पुरं जाऊ. तर शुभेच्छा असतील ते म्हणजेच राया टीमला. आमच्यासोबत रायते संघाचे संघनायक आहेत, दोन्ही संघ एकत्र केले आहेत. नक्कीच मी नेहमीच म्हणत असतो की एका गावामध्ये जर 2 ते 3 संघ असतील तर नक्कीच मोठ्या स्पर्धेमध्ये जर ते 2 ते 3 संघ एकत्र आले तर नक्कीच एक मजबूत संघ पाहायला मिळत असतो. तेच संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे रायते संघ. तर समोरचा संघ राया संघ आहे, या विभागातील एक बलाढ्य संघ, खास करून इन्फॉर्म संघ आहे. तर या संघासमोर 5 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 5 षटकांमध्ये आम्ही 70+ करण्याचा पूर्ण प्रयत्न करू, कारण की आता आमच्याकडे जवळजवळ 8 बॅट्समन आहेत, त्याच्यामुळं 70+ व्हायलाच पाहिजे. कारण की गोलंदाज देखील तेवढेच असतील, कारण की दोन्ही संघ एकत्र आलेत. तर काय एक अनुभव आहे, काय एक बेनिफिट असेल? म्हणजे एकत्र आल्यानंतर असा दबाव वाटत नाही की बाबा आपण कोणता स्टॉक खेळला पाहिजे कोणता नाही, म्हणजे फ्रीली खेळणार आहे आता. दोन टीम असल्यानंतर कसं मोजकेच बॅट्समन असणार 3 ते 4, आता कसे 8 बॅट्समन आहेत, म्हणजे कोणावर दबाव नाही, कोणत्याही कुठल्याही साईडला शॉट खेळू शकतो आपण. कमी बॅट्समन असल्यानंतर आपण मोजकेच शॉट खेळू शकतो, हा शॉट नाही खेळला पाहिजे तो नाही खेळला पाहिजे अशा पद्धतीमध्ये. तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय, लाख मुलाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खरंच खूप चांगलं असं आयोजन आहे आणि खरंच तरे साईबाई उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. वॅट पीस पण मस्त बनवलं आहे, खरंच खूप चांगलं नियोजन. तर शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस जिंकलाय आरसीसी राया टीमने आणि प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स शुभम राऊत. थँक्यू, थँक्यू रोशन सर. 8 बॉल मध्ये अजून 42 धावांची विजयासाठी गरज आहे. पल्ला भरपूर लांब आहे अजून या गुरवले संघाचा. काहीतरी करावं लागेल गुरुले संघाच्या फलंदाजांना, काहीतरी नाविन्यपूर्ण करावं लागेल मॅच जिंकण्यासाठी. एकेरी दुरी दाव्याने काही फरक पडणार नाहीये या समोरच्या बल्लाढ्याच्या निंबवली संघासमोर. नक्कीच मित्रांनो, जीवनात संकटाचं येणं पार्ट ऑफ लाईफ असतं आणि त्या संकटातून हसत त्या संकटाला सामोरे जाणं ही आर्ट ऑफ लाईफ असतं. आणि इथे मात्र ते चित्र काहीतरी करावं लागेल समोरच्या संघाला. आता 7 बॉलमध्ये 40 रनची गरज आहे, भरपूर मोठं टार्गेट आहे. ऑन साइड ला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरनं बॉल जाईल का बघा. किती चांगलं टायमिंग ठेवलं,
बॉल किती चांगल्या प्रकारे जज केला उमेश केने यांनी आणि फक्त या बॉल वरती धावा एकत्रित केल्या त्यामध्ये दोन म्हणजे एकच रन घेतली 39 धावांची गरज आहे शेवटच्या सहा चेंडूंमध्ये 6 चेंडू 39 धावांची गरज सहा बॉल आणि 39 धावांची गरज सहा बॉल मध्ये सहा षटकार जरी आले तरी देखील शैलेश 11 निंबोली संघ हा सामना नक्की जिंकू शकेल सहा चेंडू आणि 39 रनची अजून विजयासाठी गरज आहे लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कृष्णा येत आहेत शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्क वरती या मॅच वरती पकड मात्र संपूर्णपणे मजबूत ठेवली आहे आतापर्यंत निंबोली संघाने नक्कीच कल्पेश शेलार आउट झाले आणि तदनंतर मात्र गुरुली संघाचा मात्र आशा कुठेतरी कमी झाली मॅच जिंकण्यासाठी क्षमता होती नितेश मध्ये क्षमता होती अमर मध्ये मात्र समोर गोलंदाजी अप्रतिम होती त्यामुळे मात्र मोठे फटके मारता आले नाहीयेत पाच बॉल मध्ये अजूनही 38 धावांची विजयासाठी गरज क्रिकेट मित्रांनो क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं कोणतंही लक्ष्य छोटं किंवा मोठं नसतं जर तुम्ही त्यात देखील संघर्ष करत राहिला तर नक्की तुम्ही सामना जिंकू शकाल फटके खेळतायत मात्र ताकद कमी पडते कारण की जेव्हा जेव्हा आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळतो मित्रांनो तेव्हा त्या खेळामध्ये हवेचं महत्व भरपूर असतं इथं हवेच्या विरुद्ध दिशेने फटके खेळण्याचा प्रयत्न होत आहेत आणि फलंदाज देखील बाद होतोय आणखीन एक धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये चार बॉल अजून शिल्लक आहेत चार चेंडू मध्ये विजयासाठी 38 धावांची गरज आहे दिल्ली बहुत दूर आहे अजून भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे आणि अशक्य समीकरण आहे चार बॉल मध्ये 38 जर लिगली सर्व बॉल फेकले गोलंदाज कृष्णा केने यांनी तरी मॅच मात्र जिंकेल नक्कीच शैलेश प्रतिष्ठान निंबोली संघ अप्रतिम मैदानामध्ये संपूर्ण संघाच्या माध्यमातून कामगिरी नक्की जो शैलेश आहे त्यांच्यामध्ये नाहीये जर की त्याचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे आहे आणि त्या दिशेने नक्की ते खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच बघा अप्रिशिएट करतायत निंबोली संघाचे सर्व खेळाडू चौकार सुटल्या ते तरी देखील टाळ्या वाजवतायत चांगलं डीपमध्ये आपला क्षेत्रसिंह पाहायला मिळते नक्कीच कारण की संघाला माहिती आहे आपल्याला काय करायचं लिगली बॉल फेकायचे जरी षटकार चौकार जाऊ द्यात मात्र मॅच मध्ये आपला विजय हा निश्चित आहे समोर खेळले क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू मात्र पकडलाय लॉंग ऑफ मध्ये फेकी देखील करतायत चेंडूची बॉल झालेत मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत चार आता मात्र दोन बॉल बाकी आहेत दोन बॉल बाकी आहेत शेवटचे यावेळेस अप्रतिम फटका रिव्हर्स खेळतायत आणि धावा किती आहेत षटकार 6 धावा लक्षात घ्या ते पारितोषिक बंद झालंय प्रेक्षकांसाठी होत ते आणि खेळाडूंसाठी नसेल ते फक्त प्रेक्षकांसाठी असेल मात्र ते उद्या पुन्हा कंटिन्यू करू कारण की आमचे संडेला जे पारितोषिक कंटिन्यू असेल तेव्हा टी शर्ट देखील असेल प्रेक्षकांसाठी घ्या बाते अप्रतिम योजना पाहायला मिळते आम्हाला ऑनसाईडला खेळत आहेत आणि इथे लास्ट मोमेंटला चौकार आलाय अवघ्या भरपूर धावांनी मात्र इथे पराभव होतोय इथे मात्र भरपूर चांगली कामगिरी निंबोली संघाच्या माध्यमातून झाली आहे जिंकलेल्या संघाचं अभिनंदन झालेल्या संघाचं कौतुक लाईनअप करा हस्तांदोलन करा आणि त्यानंतरच मात्र मैदानाचा ताबा सोडा विनंती असेल थँक्यू टीजे तर दुसरा सामना असेल